महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे, कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड. सांगाल काय फ्लावरची परिस्थिती? तुम्ही अक्षरशः रस्त्यावरती फेकून दिली, काय अवस्था काय झालं? 10 मे रोजी आम्ही फ्लावर बुकिंग केली आणि 10 मे रोजी अत्यंत पाणी कमी होतं, ह्याच्यातून दुष्काळी परिस्थिती आम्ही फ्लावर कशी बशी जागावली. हीटचं टेम्परेचर 40-42 पॉईंटवर सुद्धा आम्ही जागावली, परंतु आज काय आलं, वातावरणाचं ढगाळ वातावरण रिमझिम पावसामुळे त्याला टीका आली आणि त्या टीकेमुळे आमचं 1.5 लाख रुपये आज 2 एकर फ्लावरचं 1.5 लाख रुपये जो भांडवल गेलं आणि त्या 1.5 लाख रुपये सुद्धा आज वसूल होती नाही. परंतु सरकारने याच्या ठोस पुरावा कुठली स्कीम राबून किंवा कर्जमाफी करून काहीच उपयोग नाही. हे कर्जमाफी याच्यापेक्षा हमी भाव देणे गरजेचं आहे. हमी भाव जर सरकारने दिला तर आम्हाला सरकारची कुठली गरज नाही, आम्ही सरकारला काही देऊ शकतो अशी एवढी शेतकऱ्यांची ताकद आहे. फक्त शेतकऱ्यांच्या मागे हमी भाव देणे फार महत्वाची गरज आहे सरकारला. तिकडे फाटले पटकी पटकी वाटली लावून यायला जाऊ दे, यायला नको असं 10,000 रुपये हा काढून रस्ता फेकलं ना पलीकडं. ऊसात आंतरपीक घेतलं होतं ना.